शांतिनगर थाना क्षेत्र के तुलसीनगर इलाके में दो लोगों ने एक व्यक्ति पर चाकू से हमला कर मौत के घाट उतार दिया और फरार हो गए। इस घटना से इलाके में हड़कंप मच गया। मृतक वृंदावन नगर साहू मोहल्ला निवासी सुदर्शन बालचंद्र कावड़े बताया गया। इस मामले में पुलिस ने शुभम देशपांडे और सचिन पटले नामक दो आरोपियों को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार मृतक सुदर्शन कावड़े राहुल के घर किराए से रहता था। सुदर्शन और राहुल के मां के बीच प्रेम संबंध थे, जिसकी जानकारी राहुल को पता चली। उसी दिन से वे डिप्रेशन में चला गया। राहुल ने शांतिनगर निवासी अपने दोस्त सचिन को इस बात की जानकारी दी और वो दोनों ने मंगलवार की रात सुदर्शन पर चाकू के वार कर मौत के घाट उतार दिया। हत्या करने के बाद दोनों आरोपी फरार हो गए। उन्होंने डिप्टी सिग्नल परिसर में जाकर अपने कपड़े बदली किए और यशोधरा नगर परिसर की ओर भाग गए, मगर पुलिस ने उनका पीछा कर गिरफ्तार कर लिया। काल रात्रि सुदर्शन बालचंद्रजी कावळे वय 50 वर्ष राहणार यशोधरा नगर याची माडा कॉलनीजवळ रोडवर हत्या झाली होती। त्यानंतर तात्काळ तपास करून त्याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले होते। दोन्ही आरोपींना रात्रीच आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि गुन्ह्याचं कारण होतं त्यामधला जो एक देशपांडे म्हणून शुभम देशपांडे म्हणून आरोपी आहे, त्याच्या आईचं आणि या मृतक जो आहे सुदर्शन याचे अनैतिक संबंध होते। त्याचा राग मनात धरून त्यांनी त्याचा साथीदार भुर्या सचिन उर्फ भुर्या याच्यासह त्याला काल चाकूने वार करून मारलेलं होतं। नाही, अगोदरचे गुन्हे नाही आहेत। भुर्यावर फक्त तर जुगाराचा एक गुन्हा आहे आणि दारूचा एक आहे। बॉडी ऑफेन्स नाही आहे त्याच्यावर आणि शुभमवर कोणतेच गुन्हे नाही आहे। पण ते मित्र एकमेकाला 4-5 महिन्यापासून ओळखतात आणि त्याच्यातून तो डिप्रेशनमध्ये आहे असं असं कारण आहे माझ्या आईचं, त्यांनी त्याला सांगितलं होतं आणि त्याच्यातून मग ते दोघांनी प्लॅन करून मारायच त्यांनी निश्चित केलं होतं आणि काल त्याप्रमाणे त्यांनी ते मारलं। नाही, आता एक तो रेल्वेमध्ये चक्की वगैरे असं विकायचं काम करायचा आणि दुसरा अजून काम काय करत नाही, क्रिकेट खेळतो। क्रिकेटची टीम आहे त्याची, क्रिकेट खेळतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।